नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण मुले कशा प्रकारे गुणाकार करतात ते पाहू। प्राथमिक शाळेतील मुले गुणाकार कशा प्रकारे करतात ते पाहू। NCERTने इयत्ता 1 ते 5 विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या घटकांची रूपरेषा दिली आहे। जसे तुम्ही लक्षात घेतले असेल की इयत्ता 4 मधील विद्यार्थ्यांनी अगदी अचूकपणे गुणाकार शिकला असलेला पाहिजे। यानंतरच्या वर्गात ही संकल्पना मोठ्या संख्येने गुणाकार करण्यासाठी वापरली जाते। मुलांनी हे अचूकपणे समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक सूचनांची रूपरेषा बनवूया। गुणाकार हा बेरजेचा सर्वात सोपा प्रकार आहे, म्हणजे संख्या जोडण्यासाठी शॉर्टकट। जेव्हा आपण गुणाकार करतो आणि ते पाहतो तेव्हा आपल्याला परिणामी नेहमी एक आयत मिळतो। दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे गुणाकारानंतर आपण मिळवलेले उत्तर किंवा परिणाम नेहमी आयत असतो। कधीकधी आयत एक चौरस देखील असू शकतो। मुलांना गुणाकार करणे कठीण का वाटते? कारण त्यांना हा नियम लक्षात राहत नाही आणि ते फक्त पाढेपाठ करतात। जर त्यांनी पाढेपाठ केले आणि गुणाकाराचा नियम विसरला तर गुणाकार करणे कठीण होते। आता या गणिताच्या किटमधील शिक्षण साधनांचा वापर करून आपण गुणाकारात कसे तरबेज होऊ शकतो ते पाहूया। खेळा आणि शिका, करा आणि शिका।